यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावल्यानंतर आज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या सगळे खासदार आणि महत्वाच्या नेत्यांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. राहुल गांधी हे सध्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. एका खूप मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांनाही ईडीनं समन्स बजावलंय. प्रशांत कदम आपल्याला अपडेट देत आहेत. प्रशांत, राहुल गांधी शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं कळतंय, नेमकं काय चित्र आहे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आणि किती वाजता राहुल गांधी जातील ईडी कार्यालयात? प्रज्ञा, राहुल गांधींच्या या ईडी ऑफिसमधल्या हजेरीच्या निमित्तानं एक राजकीय लढाई जी आहे ती दिल्लीमध्ये पाहायला मिळते आहे. खरं तर राहुल गांधींच्या या ईडी चौकशीसाठी समर्थन म्हणून काँग्रेसनं आज एका मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. त्याच्यासाठी देशभरातले कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयामध्ये जमा झालेले आहेत, काही खासदार आहेत, त्याच्यानंतर पदाधिकारी पण आहेत आणि या सगळ्यांचं एक मोर्चा काढण्याचा इरादा जो आहे तो होता. पण दिल्ली पोलिसांनी काल रात्रीच या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे. काँग्रेस मुख्यालय 24 अकबर रोडवरती आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला सकाळपासून प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. कुणालाही या संपूर्ण परिसराच्या बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी आता अगदी थोड्या वेळापूर्वी काँग्रेस मुख्यालयात पोहोचलेले आहेत. सोबत त्यांच्या बहीण आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या सुद्धा असल्याचं कळतं आहे आणि कदाचित ईडीच्या कार्यालयामध्ये जाताना सुद्धा प्रियांका गांधी त्यांच्यासोबत असतील. प्रियांका गांधी काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह होत्या, मात्र काल परवा त्यांची टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह आलेली आहे आणि त्यामुळं त्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. या संपूर्ण चौकशीला एक प्रकारे मधल्याचं राजकारण आणि अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसनं केलेला आहे आणि त्यामुळे आता ही राजकीय लढाई पुढच्या काही तासामध्ये किती वाढतीये आणि कशा पद्धतीने उत्तर प्रत्युत्तर दिलं जात आहे ते आपल्याला बघावं लागेल. प्रशांत, याच सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू. सध्या धन्यवाद माहितीसाठी. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबूया. पुढचं